महेश बेडेकर यांच्या प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये आय एम व्हेरी हॅपी इन द सर्व्हिसेस अँड द पोलाइटनेस अँड कामनेस द वे दे आर टॉकिंग टू अस द वे दे हॅड गिवन अस द इन्फॉर्मेशन अबाउट सजेशन्स इट वॉज व्हेरी गुड अँड बोथ द डॉक्टर्स आर रिअली डाऊन इट्स रिअली ॲप्रिशिएटेड फ्रॉम माय साईड द अदर एक्सपिरियन्स माय वाईफ हॅज सो जीनता आमी गिव यू द फर्दर रेफरन्स आम्ही इकडे सातव्या महिन्यापासून आलो आहे आणि ते महेश बेडेकर सरांचं डॉक्टरांकडे आम्ही अपॉइंटमेंट घेऊन आम्ही इकडे आलो आहे. आम्हाला खूप सर्व्हिस त्यांचा आवडलं आहे, त्यांचं प्रोफेशनल, त्यांचं जे काउन्सिलिंग असतं ते एकदम काय बोलतात एकदम छान असतं, म्हणजे एकदम बरोबर असतं. असं म्हणजे आपल्याला भीती वाटत असेल ना ते भीती असं काढून टाकतील, तसं त्यांचं हे असतं काउन्सिलिंग. म्हणून ते आम्हाला खूप आवडलं. आणि माझं नॉर्मल डिलिव्हरी झालं आहे तर विचार केलं नव्हतं मी नॉर्मल होण्याचा, डॉक्टरांनी प्रयत्न केला आणि सिस्टर लोक पण खूप चांगले आहेत, एकदम सपोर्टिव्ह आहे. जे लेबर रूममध्ये जे असतात सर्व्हिस देतात ते एकदम मस्त, त्यांनी एकदम प्रयत्न करा हे करा एकदम परफेक्ट आहेत ते लोक. आणि सर्व्हिसच्या बद्दल तर चांगलंच आहे इथे, सिस्टर लोक आणि नर्स मावशी हे सगळे एकदम छान, एकदम असं काही कंप्लेंट हॉस्पिटल म्हणून लागत नाही, इट्स अ फॅमिली होम म्हणून लागतात. कंप्लेंट असं काय आम्हाला नाही आहे. जेवण ते पण एकदम घरचं जेवणासारखं आहे, सगळं काय मस्त आहे, नो कंप्लेंट्स. ओनली वी कॅन से we can recommend you to come over here get their good consultancy over here. Thank you. बाकी आनंद डॉक्टरांबद्दल काही सांगायचं, फोटोथेरपी चालू होती. हां, आणि एक चांगल्या हॉस्पिटलचं काय म्हणजे इकडेच NICU पण आहे, म्हणजे आपल्याला बाहेर कुठे जायची काही गरज नाही. इकडेच ते जसं मम्मीचं होतं त्याच्यानंतर मुलाचं पण इकडेच करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम असेल तर ते सगळं इकडेच होतं. तर त्यांचं पण एकदम मस्त आहे. डॉक्टर आनंद बेडेकर यांचं पण चांगलं आहे, डॉक्टर महेश बेडेकर स्टार्टिंगला महेश बेडेकर त्याच्यानंतर आता आनंद बेडेकर, तर खूपच चांगलं आहे. म्हणजे आपण या